सो आपला गोवन स्टाईलचा बांगडा फ्राय आता इकडे रेडी झालेला आहे आणि आता वेळ आहे वसई स्टाईलने बांगडा डीप फ्राय करण्याची. नमस्कार, माझं नाव प्रगत लोक आणि सध्या मी परत एकदा वसईला आलो आहे आणि वसई फेमस आहे ती म्हणजे बीचसाठी. आणि बीच आता म्हटलं ना की आपण आलो आहोत भुईगाव बीचवरती. हा तसा ना सेक्लुडेड बीच आहे. जर तुम्हाला फॅमिलीबरोबर किंवा तुमच्या मित्रांबरोबर ना क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असेल ना तर तुम्ही भुईगाव बीचला येऊ शकता. आणि भुईगाव बीचला ना बेलिसिमो नावाचं एक रेस्टॉरंट आहे, तर तिकडे आज आपण जाणार आहोत आणि तिकडे ना आपण बऱ्याचशा डिश बघणार आहोत. आपण बांगडा फ्राय करणार आहोत गोवन स्टाईलने आणि वसई स्टाईलने पण, प्लस आपण सुरमई पण बनवणार आहोत आणि प्लस तिलापिया नावाचा मासा आहे ना ते पण आणि प्लस बार्बेक्यू पण. तर मस्त रेस्टॉरंट आहे, बीच पासून ना हार्डली 2 मिनिटावरतीच आहे. आणि त्याचे रेस्टॉरंटचे ओनर आहेत ना वजे भाऊ, ते पण आपल्या बरोबर आहेत. तर वजे भाऊ, तुम्ही ह्याच्या काय करत होतात? याच्या अगोदर मी 6 वर्ष रॉयल कॅरिबियन शिपवरती क्रूज लाईन मध्ये काम केलं. त्याच्यानंतर आता दुसरं 6 वर्ष म्हणजे टोटल मला 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. दुसरी 6 वर्ष मी कोस्टा क्रूज लाईन मध्ये होतो. ओके, मग आता हे रेस्टॉरंट कसं स्टार्ट करायचं ठरलं? आता या कोरोनाच्या काळात नंतर मला असं वाटलं की बस जरा शिप लाईफ थोडीशी फॅमिली लाईफ जगता यावी त्याच्यानंतर. आणि आपल्या भुईगाव बीच मध्ये असं रेस्टॉरंट वगैरे बाजूला नाही आहे म्हणून मी अशी संकल्पना केली की आपण काहीतरी एक वेगळं चालू करू. सो बघा, तुम्ही भुईगाव बीच बघू शकता, केवढा मोठा बीच आहे बघा. बघा मस्तपैकी असं शांत बीच आहे आणि अपोजिट साईडला ना अशी सुरूची झाडं आहेत आणि तिकडे येऊन पण तुम्ही मस्तपैकी रिलॅक्स करू शकता. आणि वजे भाऊ, इकडे तर स्टे करायचा झाला भुईगाव बीच जवळ, तर स्टेचा काय ऑप्शन आहे? इथून स्टे करायसाठी 2-3 किलोमीटर वरती निर्मळ हे गाव आहे, त्याच्या बाजूला बरेचशा बिल्डिंग आहेत, तिकडे ओयो रूम साठी अवेलेबल आहे म्हणजे फॅमिली आणि सगळ्या अवेलेबल आहे. ओके, मग तिकडे स्टे करून पण ते भुईगाव बीचला येऊ शकतात. बघा इकडे उंट पण आहे, तर तुम्हाला उंटाची सफारी करायची असेल ना तर तुम्ही ते पण करू शकता. बघा आले आहेत काही फ्रेंड्स. असं मस्त बघ, शांत एरिया आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सध्याच्या काळामध्ये कोणती गोष्ट आपल्याला आवडते तर ती म्हणजे ही आहे की शांतता. तर तुम्ही मुंबईवरून बाईकने वगैरे पण येऊ शकता. मस्त सुरूची झाडं आहे आणि का हवा सुटली आहे बघा. सो तर मस्त हवा सुटली आहे, समुद्र आहे, बीच आहे आणि मस्तपैकी सुरूचं बन आहे, तर आता थोडी भूक पण लागली आहे. सो आता बांगडा फ्राय खायला आपण जाऊया रेस्टॉरंटमध्ये. आणि आता आम्ही असं बाईकवरून स्कूटीवरून चाललो आहोत आणि हार्डली 2 मिनिटावरतीच रेस्टॉरंट आहे. आणि बघा इकडे वसईची शेती पण चालली आहे, बीचच्या बाजूलाच आहे, एक चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता, मस्तपैकी माडाची झाडं पण आहेत आणि केळीची झाडं तर असणारच कारण आपण वसईमध्ये आहोत. तर बघा दोन्ही साईडला बघा, बघा डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही साईडला मस्तपैकी केळीची झाडं आहेत आणि एकदम शांत सेक्लुडेड अशी जागा आहे. आणि तुम्ही गाडी पण आणलात तरी पार्किंगला पण काय इशू नाही आहे. बघा बीचच्याजवळ भरपूर पार्किंग अवेलेबल आहे. आता एक मोठी फोर्स घेऊन आलं आणि हे बघा आलं पण आपलं रेस्टॉरंट. बघा इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रायव्हेट त्यांनी शेड बांधल्यात आणि त्याच्यामध्ये तुम्ही बसून मस्तपैकी एन्जॉय करू शकता. आणि हा सगळा एरिया असा तसं मी तुम्हाला बोललो शांतता आहे मेन तर. आणि इकडे मागे बघा केळीची बनव तुम्ही बघू शकता, मस्तपैकी केळीची झाडं आहेत. इकडे वालाची शेती आहे आणि इकडे अपोजिट साईडला बघा ना मस्तपैकी जास्वंदीची झाडं आहेत आणि लाईनीत लावून ठेवलेली आहे ती जास्वंदीची झाडं. हे बघा या ज्या कळ्या आहेत ना या सकाळी तोडल्या जातात आणि मग ही सगळी जी कळ्या आहेत ना तर त्या मुंबईला नेल्या जातात आणि मग आपण ही देवपूजेसाठी वापरतो. आणि बघा अशा प्रकारची सेटिंग अरेंजमेंट आहे, तुम्ही इकडे आपला प्रायव्हेट येऊन बसू शकता आणि एन्जॉय पण करू शकता. तर आता आपण डायरेक्टली किचनमध्ये जाऊया बांगडा फ्राय करायला. गोवन स्टाईल आणि वसई स्टाईल दोन्ही पद्धतीने बनवायचं आज आपल्याला. सो बघा आपण इकडे मस्तपैकी बांगडे घेतलेले आहेत
आणि किती बांगडे आहेत? हे 12 आहेत ना ऍक्च्युली. याच्यातले ना मी अर्धे बांगडे आहेत ना, म्हणजे 5 बांगडे आहेत ना ते आपल्या वसईची जी ट्रेडिशनल बांगडा फ्राय आहे ना ते करणार, आणि दुसरं आहे ना ते आपली गोवा इकडून लांब आहे ना, तर त्यासाठी मी एक तो बालचाव मसाला असतो गोव्याचा स्पेशालिटी, तो मी घरी बनवलाय बघा कॉफीच्या बाटलीमध्ये स्टोअर केलाय. तर तसं गोव्याची म्हणजे थोडी टेस्ट साठी मी तो एक गोवा बालचाव बांगडा फ्राय तो पण बनवतो. ओके, पहिल्यांदा आपण काय बनवतो मग? गोवा बालचाव, त्यासाठी त्यांना वेगळे वेगळे कट असतात. म्हणजे भाऊ, हा जो तुमचा जो एरिया ना, तिकडे मस्तपैकी गेट टुगेदर किंवा बर्थडे पार्टी आरामात करू शकतो ना, आणि त्यासाठी जर तुमच्याकडे ऑर्डर दिली तर तुम्ही तुमच्या ऑर्डरनुसार काही बनवू शकता, म्हणजे फिश, चिकन सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील ना. तर चला आता आपण बांगडा बनवायला घेऊया. आता मी हे सगळे कट केले, साफ केले आणि धुवून पण घेतलेले आहे. आता ह्याला ना गोवन बालचाव मसाल्याचे बांगडे फ्राय असतात ना, त्याच्यासाठी ना हा वरतून कट असतात. हे बघा, हे असे हे वरतून कट असतात. हे बघा, एका साईडून कट मारायचे आणि वरच्या साईडून स्लॉट मारायचे आहेत. ओके, ह्यासाठी हे असं असते. ओके, हा झाला आपला एक, हा दुसरा घेतलेला आहे. परत मी सेम असे कट मारणार त्याला. सो बघा, आपण इकडे मस्तपैकी आता सगळे मसाले घेतलेले आहेत आणि आता बांगड्याला आपण मसाले लावायला सुरुवात करूया. मी फक्त आता नॉर्मली हळद आणि ही रेड चिली पावडर थोडी युज करणार आहे. ती मी अशी साईडला घेतो, आपल्याला म्हणजे काय जशी थोडी लागेल तशीच घेतो. ओके, आणि आपला हा बालचाव मसाला आहे. बालचाव मसाला, याच्यामध्ये काय काय असतो? ह्याच्यामध्ये ना व्हिनेगर, आलं लसूणचा पेस्ट असतो आणि थोडा कांदा, आपला चॉप केलेला कांदा असतो ना तो असतो. म्हणजे घरीच बनवला? हा घरी बनवला ऍक्च्युली. आता गोव्याला कोण जाणार तिकडे? लावून घेतो बांगड्याला हळद लावली आहे, हळद लावतो, थोडी रेड चिली पावडर आणि आपल्याला स्वादानुसार हे मीठ, म्हणजे कसं ते आपल्याला बरं पडेल. आणि हा जो बालचाव मसाला आहे ना, तर ह्याच्या चिरा पाडल्या आहेत ना मी त्याच्यामध्ये. एवढा मसाला टाकणार म्हणजे तिखट नाही होणार? पण नाही नाही नाही, हा व्यवस्थित झाला. व्हिनेगरची टेस्ट वगैरे असते आणि खूप म्हणजे मस्त लागतो हा, एकदम म्हणजे बरं वाटतो हा खाताना सुद्धा. आता एकाला लावून झालेला आहे, आता परत दुसऱ्याचा प्रोसिजर परत सेम. ही हळद लावली, हळद लावायची, थोडं रेड चिली पावडर, चिली पावडर आणि नंतर हा जो बालचाव मसाला आणलेला आहे. कुठे बघितलीस ही? मी ऍक्च्युली गोव्याला मी गेलेलो ना, तर ऍक्च्युली माझ्या मिसेसच तिकडे मामाचं घर, तर तिकडे म्हणजे त्यांच्या घरी ती तिची मावशी मामी आहे ना, तिने बनवलेली, तर तिच्याकडून मी ही डिश शिकून घेतला. अल्फा मामी तिचं नाव. आणि बघा अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इकडे मस्तपैकी असं ओपन किचनच आहे आणि तिकडेच आपण आता मस्तपैकी जेवण बनवतो आणि इकडे इंस्टाग्राम रील्सचं पण शूट चाललं आहे. ओके, सो बघू शकता तुम्ही. हॅलो, तुमचं काय इंस्टाग्राम आयडी? हिंदवी पाटील. अच्छा, हिंदवी पाटील. आदित्यला ते मी बघितलंय इंस्टाग्राम वरती. ओके, तुम्ही स्क्रीन वरती वेगळ्या वाटता आणि इकडे वेगळ्या वाटताय जरा. तर आज मग इकडे बसायला काय प्लॅन? शूट चालू आहे आमच्या, सॉंग शूट चालू आहे, अपकमिंग सॉंग आहे. शूट चालू आहे. काय नाव काय त्याचं? सांगू कसं. अच्छा, सॉंगचं शूट करता, माझ्या इंस्टाग्राम रील्स नाही सध्या. ओके, साईड बाय साईड चालू नाही. अच्छा, ओके, ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर, थँक्यू. सो बघा, आता बांगड्यामध्ये आपला मस्तपैकी मसाला भरून झालेला आहे, पण आता केनी त्यांना ते बांधतोय बांगडे, तर बांधतो काय केनी? ऍक्च्युली काय माहितीये का प्रगतदा, हा आपण जो मसाला लावलाय ना तो मग फ्राय करताना तो बाहेर येईल. आपण थोडं हे केळीच सुकलेलं असतो, याला इकडे वसईच्या लँग्वेज मध्ये वाक वाक बोलतात, पण आपण केळीची साल जरी बोललो ना तरी चालेल. मग ती घेतलंय मी, ते बघ ही असं हे घेऊन हे कसं केनीत असं काय करायला लागलं ना, तर मग एकदम एक्झॉटिक वाटायला लागतं डिश यायला. हे बघा, हे असं घेतलं इकडून, ही कापले मी एक, दुसरं एक छोटी दुसरी आणखी एक चीर काढली. केनीत बरेच लोक विचारत होते तुझी कैची कुठून आणलेली, कुठे मिळेली मुंबईमध्ये? मुंबईमध्ये नॉर्मल डीमार्टला पण मी बघितलंय. हा ना, मिळते ना डीमार्टला पण बघितलंय. हे बघा, हे असं बांधलं. ह्याच्याने कसं माहितीये, आपण काही लोक सूत वगैरे वापरतात, हे ते, पण हे जे हे ऑर्गॅनिक आहे म्हणून हे असं. तर आपले बांगडे बघा मस्तपैकी बांधून झालेले आहेत, आता त्याला रवा लावायचा आणि मस्तपैकी शॅलो फ्राय ना. शॅलो बघा, आपला असा किचन आहे आणि आता इकडे नेक्स्ट आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुरमई पण आहे आणि तिलापिया पण आहे. आणि बघा इकडे आपलं मस्तपैकी तेल गरम होत आहे. वरतून आपल्याला अच्छा लाईट जास्ती नाही तर तो मग मसाल्याचा टेस्ट आपला जातो. हे बघा, आता हा
दुसरा पण दुसरा तो तुम्ही थोडा थोडा रवा लावा याला. आता ते बांधलंय ना म्हणून आपलं मसाला निघत नाही. काय छान वाटतो ना आपला गोवन स्टाईल बांगडा फ्राय बघू शकतात. तेल आहे ना ते असं सगळीकडे गरम फिरवून टाकायचं. असं सुगंध येतोय आता खावाचं वाटतं बांगडा फ्राय. किरीत आम्ही आता नवीन डिश काय बनवतो आपण. आपण आता वसई लोकल स्टाईल मध्ये बांगडा फ्राय म्हणजे वसई स्टाईल मध्ये इझी रेसिपी आहे. ही शॅलो फ्राय की डीप फ्राय. ही डीप फ्राय आहे. ही बांगडा ही नाजूक गोष्ट आहे ना म्हणून एकदम जास्ती मध्ये नाही जायचं. आपला एक नॉर्मल मसाला असा घुसला. त्याला साईड कट नाही. नाही साईड कट नाही डायरेक्ट आहे. त्याला डायरेक्ट आहे. आणि वसई बोलली म्हणजे केळीचं पान म्हणजे खालती. आणि हे सगळे मी बांगड्याला आता मी बघा आता आपल्या बांगड्याना मस्तपैकी चिरा पाडून झालेले आहेत. आता काय नेक्स्ट. आता हे बघा हे असे चिरे असतात एकदम खोलपर्यंत पण नाही जायचं. नंतर हे चिरा पाडून झाले ना का आपला हा हिरवा फिश मसाला आहे टाकून घ्यायचा आहे. पटापट असं उलट फिरवून त्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे. चवीसाठी हे मीठ ओके मी तर हातानेच घेतलंय. आणि असं जस्ट आपल्या हाताने हे चोळून घ्यायचं. हा अद्रक लसूणचा पेस्ट आहे. ओके असं हाताने त्याच्या पोटात ओके पोटात आणि असं वरतून बरं आला एकदम असं नॅचरल वाटत. आणि परत थोडा वरतून हा मसाला हा म्हणजे आपला हा तुमचा जो हिरवा मसाला आहे वसईचा तोच आहे. आणि लसूण पेस्ट लसूण पेस्ट हे बघा हे मीठ आहे ना ते जस असं वरतून टाकलेलं आहे टाकायचं चवीनुसार. चवीनुसार ह्याची स्पेशालिटी आहे हे लिंबू. कारण कसं हे शॅलो फ्राय होते ना तेव्हा म्हणजे कसं आता टाकलं ना तर त्यांच्यामध्ये हे मुरते. बांगडा बनवला ना गोवन त्याच्यामध्ये मी लिंबू नाही युज केलेलं. ते कशासाठी नाही केलं ऑलरेडी बालचाऊ मसाला आहे ना त्याच्यामध्ये व्हिनेगर होती आपली म्हणून ओके म्हणून मी आता हे वरतून बांगड्याला लिंबू नसलं तर चव नाही. सो आपला गोवन स्टाईलचा बांगडा फ्राय आता इकडे रेडी झालेला आहे. आणि आता वेळ आहे वसई स्टाईलने बांगडा डीप फ्राय करण्याची. तर चला सुरुवात करूया. ह्याला मी काही रवा वगैरे काही लावला नाही कारण हे डीप फ्राय आहे ना हे काही फुटण्याची जरूर. रवा कशासाठी लावतात तर तो असतो रव्याचं काय यूज असतो एक तो खालती बेस बनवतो आणि त्यामुळे ते बांगडे किंवा कोणती फिश ती फुटत नाही आणि चिपकत. हे तर डायरेक्ट आपलं पकोडे काढतात तसंच आहे म्हणजे डायरेक्ट टाकणार मी. गेला आहे दुसरा. आता आपला बांगडा डीप फ्राय होईल आणि आपला गोवन स्टाईलचा बांगडा तर रेडी झालेलाच आहे. तर आता नंतर डायरेक्टली आपण टेस्टिंगला भेटूया. तर बघा आपला गोवन स्टाईलने बांगडा तर रेडी झालेला आहे आणि इकडे वसई स्टाईलने पण रेडी झालेला आहे. बघा कसं मस्त वाटतोय ना. सो तर वेळ झाली आता मस्तपैकी टेस्ट करण्याची. तर आता ना इकडे क्रू पण आलाय तर ते मस्तपैकी ना सॉन्ग शूट करत होते. त्यांनाच आपण थोडं थोडं सांगूया की टेस्ट करायला बघूया त्यांना कोणता बांगडा आवडतो. त्यांना आपण सांगूया नको कोणता गोवन आहे आणि कोणतं वसई स्टाईल आहे. कोणतं आवडतोय. छान आहे छान आहे. हा आवडला की हा आवडला. आम्हाला टेस्ट करतो याची दोन्ही सुपर. पण याच्यावरती जो मसाला आहे ना तो बेस्ट. अच्छा म्हणजे गोवन स्टाईलचा जास्त आवडतोय. ओके कारण याला मस्तपैकी मसाला लावलेला आहे तर त्याच्यामुळे असेल. आणि तो वेळ झाली आपण टेस्ट करण्याची. आणि आता केनित पण आहे बरोबर. तर केनितला सांगूया की त्याचा कोणता चांगला झाला आहे तो गोवा की वसई स्टाईल. सो पहिल्यांदा मी घेतोय हा गोवन स्टाईलचा मस्तपैकी बांधलेला आहे. तर त्याला कसा मस्तपैकी तो गोव्याचा मसाला आहे ना तो लावलेला आहे. वा गोवन स्टाईलचा तर मला खूपच आवडला. आणि तो डायरेक्ट वसई स्टाईलचा. तुला काय वाटतंय किनीत कोणता आवडेल. नाही मी पण गोवन स्टाईलच प्रिफेअर करतो कारण मी वसईचे खाऊन खाऊन मी दमलोय म्हणून मी अशी थोडी व्हरायटी दिली. मी जरा वसईचा बघतो आता. अजून कसं आहे माहिती आहे मी बांगड्याच्या प्रदेशातलाच आहे कारण मी बांगडा भरपूर खातो. तर तुम्ही मला विचाराल ना तर ऑफकोर्स जो गोवन स्टाईलचा आहे ना तो थोडा ना त्याच्यामध्ये स्पायसी आहे कारण त्याच्यामध्ये तो मसाला टाकला आहे. बट ज्याला बांगडा जो चुलीवरती खातो ओके म्हणजे निखाऱ्यावरती भाजलेला त्याच्या त्यासाठी हा जो बांगडा झाला आहे ना हा पण मस्तच झाला आहे. हा वसई स्टाईलमध्ये जो बागडा बनवलाय ना वसईच्या ट्रेडिशनल मसाल्यामध्ये हा कसा आहे म्हणजे आपण रेस्टॉरंटला पोहोचल्याबरोबर आपल्याला क्रेविंग होते अरे अरे काहीतरी लवकर पाहिजे काहीतरी लवकर. हा फर्स्ट हा लवकर ऑर्डर करायचा आणि जस्ट ही ऑर्डर सुद्धा प्लेस करून ठेवली ना. मला तो वसई स्टाईलचा बांगडा जास्त आवडतोय कारण ना ऍक्च्युली ना हा जास्त मसाले मिक्स नाही त्याच्यामध्ये आणि खूपच टेस्टी वाटतोय. वा सो आय होप तुम्हाला हा वसईमधील भोईगाव बीचवरचा जो आपला हा जो बांगडा फ्राय आहे ना गोवन स्टाईलने आणि वसई स्टाईलने
तर मला तर वसई स्टाईलचा आवडला. जे नवीन नवीन खातात ना तर त्यांना बांगडा हा गोवन स्टाईलचा आवडेल, कारण त्याच्यामध्ये थोडा मसालेदार आहे. मला हा रॉ आवडला कारण हा मस्त लागतोय मला आणि जास्त याच्यामध्ये मसाले पण नाहीत. तर तुम्ही पण तुमच्या हिशोबाने इथे ऑर्डर करू शकता आणि खाऊ शकता. वसईला आलात तर बांगडा पण ट्राय करा. जर तुम्ही आत्तापर्यंतचा व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढचे व्हिडिओ पण नक्की बघा. धन्यवाद.